नमस्कार, आमचा YouTube चॅनल आम्ही खदडे सबस्क्राइब करा आणि बाजूला येणारा बेल आयकॉन क्लिक करा. असेच पुढे येणारे व्हिडिओ सगळे फॉलो करा, लाईक करा आणि सजेशन्स द्या, कमेंट करा. आज तर सेटअप तर खूप चांगला लावलेला आहे. हो, कारण रेसिपी थोडीशी ट्विस्ट अँड टर्न्स आणि खूपशा साहित्याची आहे. स्पेशल बनते वाटतं. हो, आज स्पेशलच बनतंय. हो, तर काय करते प्रियांका? आज मी बनवणार आहे मास वड्या. अच्छा, मास क्वांटिटी मध्ये बनवणार का? नाही, मास शेप मध्ये बनवणार आहे. म्हणजे माशाच्या शेप मध्ये, म्हणून त्याचं नाव आहे मास वड्या. पण आहे प्युअर व्हेजिटेरियन. प्युअर व्हेज. आणि आपलं नगर पुणे ग्रामीण साईडला ही बनवतातच. आणि आमची एकदम पारंपरिक डिश आहे आणि माझी एकदम फेवरेट आहे. एकदम मस्त. आपल्याकडे ज्या मोस्टली व्हेजिटेरियन पाहुणे येतात तर ही डिश तर बनवतातच. तर मी आता पटकन साहित्य सांगते काय काय घेणार आहोत आपण. पहिले तर सुखं खोबरं आपल्याला लागणार आहे. एक कांदा घेतला आहे मी, लसूण, कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आणि खसखस. हे काय घेतलंय हे सांगितलंच नाही. हे मी ते कोटिंगचं जे साहित्य त्यासाठी, मग मी ते एकत्र सांगते म्हणजे कन्फ्युजन नको. आणि खसखस थोडी घेतलेली आहे, तीळ घेतलेत सफेद, तेल आणि आपल्याला जे मसाले लागतील आपल्या मसाल्या डब्यातले ते. आणि हे झालं सारणासाठी. आणि कव्हरसाठी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे डाळीसाठी, मासवड्यांसाठी वड्या. तर बेसन पीठ म्हणजेच आपल्या डाळीचं पीठ. आणि एक मी पेस्ट घेतलेली आहे मिरची, लसूण आणि जिऱ्याची. ओके, ह्याच्या कव्हरिंगसाठी. तर बेसिकली हे ज्यांना माहीत नाही मी त्यांच्यासाठी सांगते. एक बेसनचा लेअर असतो आणि आतमध्ये सारण असतं. तर सर्वात आधी आपण सारण बनवूया, त्यानंतर आपण सारणाचं कव्हर बनवूया. पॅन तापला आहे, त्यामध्ये मी आता जवळजवळ अर्धा वाटी तेल घेतलं आहे. थोडं थोडं परतून घेऊया, अगदी भाजायचं नाही. आणि त्यात मी थोडेसे सजवण्यासाठी मासवडी ठेवणार आहे आणि थोडे आपण सारणात टाकणार आहे. असे मी थोडे परतून घेते. यातच मी टाकते एक मोठा चमचा खसखस. हे सर्व आपण भाजून घेऊया. तर आपलं तीळ आणि खसखस भाजून झालेत आणि मी थोडेसे साईडला काढून घेतलेत मला नंतर वडी सजवण्यासाठी. आणि हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. हे मिक्सरमध्ये मी असं फिरवून घेतलं आहे, काढून घेते ह्या भांड्यात. आणि हे अगदी मी असं बारीक नाही केलं आहे, थोडं जाडसरच ठेवलं आहे कारण आपल्याला सारण असंच हवं आहे. आपण खोबरं भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकते भाजताना. मस्त ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं. तुम्ही खोबऱ्याचं किस पण वापरू शकता, पण मी डायरेक्ट खोबरं कापून असं टाकते कारण बारीक तसंही मी करणार आहे त्याला. किस खोबऱ्याचं किस. खोबरं परतून झालंय, मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आता मी टाकते लसूण. या सारणामध्ये पाणी आपल्याला बिलकुल नाही वापरायचंय, त्यामुळे तेल पण सांभाळूनच वापरायचं. त्याच्यासोबत कांदा पण टाकूया, एकत्र भाजूया आपण. आणि आज पण मी थोडस तेल टाकते, अगदी थोडं जास्त आपल्याला तेलकट नाही करायचं मसाला. मी खोबरं असं बारीक करून घेतलंय कारण बिलकुल काही त्याचे तुकडे नको राहायला, म्हणून मी वेगळं पहिलेच बारीक करून घेतलं जसं मी नॉर्मली ग्रेव्हीला करते तसं. आणि आता आपला कांदा पण मस्त ट्रान्सपरंट झाला, आपण काढून घेऊया. त्याच मिक्सरच्या भांड्यात मी बारीक करून घेते. तर मी अशी जाड पेस्ट करून घेतली आहे. अगदी आपण जसं ग्रेव्हीसाठी एकदम फाईन करून एकदम पेस्ट बनवतो तसं नाही केलं आहे. आणि पाणी मी बिलकुल नाही वापरलं आहे. बघा, थोडा थोडा असा कांदा आणि हे आहे तसं. अशी पेस्ट करायची आहे आपल्याला, एकदम हे नाही करायचं, फाईन पेस्ट नाही. आपली कांदा खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती मी ह्याच्यात टाकते. आता ही तुम्हाला सारण जास्त वाटत असेल, पण जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत, सारण दर सुख शांती
ते वडे असतात त्या ग्रेव्ही चूर्णाला करा आता राम राम बोलू कमी मग मी विसरल्यावर मग म्हणतो काय झालं मूड ऑफ आहे का असं काय तू असं का नाही बोलत मग असं मध्ये बोलला विसरत माणूस कॅन्टीन्यू तर बघितलं तर काहीतरी बोलत होती तर वाटेल की हे खूप जास्त सारण मी बनवते नाही वाटत का बर मी असं सांगते की मी जास्त सारण बनवते कारण ह्याच वाटणाची फाईन पेस्ट करून मी त्याचा रस्सा बनवणार आहे म्हणजे जो आपण मासवड्या खातो ज्या रस्स्यासोबत तो रस्सा मी ह्याच वाटणाचा बनवणार आहे म्हणून मी जास्त बनवते जी मी पेस्ट बनवली होती त्यात पाणी बिलकुल नाही वापरायचं सुखं आहे तसंच दळून घ्यायचं त्यात मी टाकते आता चवीअनुसार मीठ थोडी हळद लाल तिखट मागच्या वेळेस मी केलेलं तर खूप तिखट झालं होतं आणि मी एक्सपेरिमेंट करत असते तर मग काय झालं मी सगळे मसाले दळून वगैरे केलं तर मग त्यामुळे काय झालं खूपच झणझणीत झाली ती तोंडाच्या पाटीलला झणझणीत लागलं म्हणजे तर विचार करा की झणझणीत होती कारण मला नॉर्मल गोष्टी पण तिखट लागतात लय झणझणीत लय तिखट खूपच तिखट झालेली तर म्हणून मी आता थोडं तिखट सांभाळून टाकते आणि धनापूर गरम मसाला हा जो मी गरम मसाला टाकलाय हा खूपच झणझणीत आहे इथला लोकल ब्रँड आहे तर त्यामुळे मी तो थोडासाच टाकलाय तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं तिखट हवं असतं त्यानुसार टाका हा आणि हे सारण एकदा असं नीट एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही टेस्ट करून मीठ तिखट अंदाज घेऊन कमी जास्त करा हे सारणाचा आत्ताच वास येतोय किती छान मला वाटलं हा वास येतोय मला वाटलं वास मग सुगंध येतो मिक्स करून आपलं झालेलं आहे इतका मस्त वास येतो ना खायची इच्छा होते बोली खूप छान झालंय तसं मागच्या वेळेस सारखं नाही झालं ना झणझणी खूप छान आहे खूप छान यावेळेस मी कमीच सगळं टाकलंय सारणात आपण टाकूया कोथिंबीर आता आपण ह्याचं कव्हर कसं बनवतात ते बघूया मी एक पॅन घेतलाय शक्यतो नॉनस्टिकच घ्या म्हणजे जे आपण बनवतोय कव्हर ते चिटकणार नाही आणि चांगलं शिजेल तर मी एक मोठा चमचा तेल टाकलं आहे त्यामध्ये मी जी ही पेस्ट बनवली होती जी मी दाखवली होती पहिले लसूण मिरची आणि जिऱ्याची ती मी परतवून घेते याची तू चटणी पण बनवू शकते ना याची हो थोडं हिंग टाकते ह्यात हिंग मिंग टिंग हो तेच तुझं हिंग मिंग टिंग नेहमीच आणि थोडीशी हळद टाकते असं परतून झालंय आता आपण याच्यात पाणी टाकूया 2 वाटी पाणी घालते चवीअनुसार मीठ मी 2 वाटी पाणी टाकलंय आणि मी 2 वाटी बेसन घेतलं आहे पण मी ते अंदाज घेत घेत टाकणार आहे मस्त उकळ आलेली आपल्या फोडणीला आता मी हे बेसन डाळीचं पीठ ह्यात टाकते मी एका हाताने हे टाकते आणि दुसऱ्या हाताने मिक्स करते म्हणजे कसं त्याचे हे नको व्हायला गुठळे नको व्हायला असं आपण मस्त मिक्स करून घेऊया आता हे तू त्या वड्यांचं कव्हर बनवते का हो कव्हर बनवते अरे तर पिठल्यासारखं दिसतंय मग ते कव्हर बेसनाचंच असतं ना जसं पिठलेलं असतं तसं ते बघून पिठलं बघून ते बघून मला इतकं भूक लागली ना ते पिठलं समजून खायचं कव्हर हा दे ना चपाती तर रेडी आहे अजून थोडं टाकते तो आता मी हे मस्त असं ढवळून मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याला 2 मिनटं वापरते फक्त 2 मिनटं जास्त शिजवायचं नाही
मस्त शिजलं. आता घाई करत पटापट मासवड्या करून घ्यायचा. तर मासवडीचं कवर जे आपण बनवायला घेतो तेव्हाच इथे खाली पोळपट रेडी ठेवायचा, कारण ते कवर जर थंड झालं तर मग वड्या पडत नाही. तर फटाफट हे ओला करून घ्यायचं. एक कपडा घेतला आहे मी, पूर्ण ओला करते. ओला करते का? ओला करते, उभे नाही करत. आणि थोडस डेकोरेट करण्यासाठी मी याच्यात थोडेसे तीळ टाकते आणि थोडीशी कोथिंबीर. तर मी असं एक पार्ट काढून घेतला आहे सारणामधून, सारण काय म्हणते कवर जे आपण बनवलं त्याच्यामधून, आणि असं पाण्याचा हात घेऊन असं थापून घेते. छोटे छोटेच बनवते, खूप गरम आहे पण त्याला गरमच थापावं लागतं, नाही तर वडी राहत नाही आणि वडी बनत नाही. किती मेहनत करावी लागते यार. हो, खायला काय टाइम नाही लागत मला, म्हणून मासवडी खूप अवघड थोडं आहे. टाइम कंझ्युमिंग. थोडं टाइम कंझ्युमिंग आहे. 2 मिनिटाची मॅगी नाही आहे. हो, आणि ह्याच्यात आपण आता टाकूया सारण. मध्यभागी टाकते मी. 6 रन. हो, 6 रन करायचं आपल्याला. अच्छा, 3 रन नाही करायचे. ॲक्च्युली गावी खूप मोठा मासवडा बनवतात, तू पाहिला असेल ना, पण आपण तो. अरे, आपल्या दोघांसाठी बस होते. हां, तर मी छोट्या छोट्याच बनवते. तर हे सगळं मला खावंसं वाटतं, सगळं टेस्ट केलं किती छान लागतं. हो, आणि आता ही वडी मी अशी घेते आणि ह्याला आपण हळूहळू टर्न करूया आणि आता हिला थोडं फिरूया आणि इथं असं मासा बनवून घेऊया. आमचा छोटूसाच मासा झाला, पण मासा झाला. काय मासा बनवलंस यार, मस्त. हा, एकदम स्लिम आहे, बिलकुल मासा. प्युअर व्हेज आहे मासा हा. हो, तू कट करशील का, वड्या बनवशील? हो, ह्याच्या मी वड्या पाडणार कापून. ओके, सगळं मी काढून घेतलेलं आहे. या वेज माशाने मस्त पाऊट केलं यार. त्याचा पाऊट खातो मी थोडा. अजिंक्य नको, नीट कटिंग करायचंय. थोडा बघून खूप भूक लागली मॅडम, थोडं खातो असं. अशा हळूहळू वड्या कापून घ्यायच्या. या माशाला पण आपण कापू. एकदम वेज मासा आहे, हा खाऊन पाप नाही लागणार तुम्हाला. आपला वडा तर रेडी झालेला आहे. वड्यासाठी जो रस्सा लागतो तो कसा बनवायचा ते मी सांगते. सेम सारण घ्यायचं जे आपण वड्यांमध्ये टाकले तेच सारण, आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालते मी आणि याची एकदम फाईन पेस्ट करून घेते. आपण बनवूया आता मासवड्यांसाठी रस्सा. त्यासाठी पॅन गरम केला, त्यात मी तेल टाकते. थोडं तरीदारच रस्सा पाहिजे, थोडंसं जास्त तेल टाकते. आणि त्यामध्ये जे आपलं वाटण होतं त्याचीच मी एकदम बारीक पेस्ट केली. जसे आपण वाटण करतो रश्श्यासाठी तसं मी वाटण करून घेतलं आहे, ते मी आता थोडं परतून घेते. माझं तर खायचं काम चालू आहे. मस्त लागतो वड्या, वा. काय सांगायचं, मला वाटत नाही वडे राहतील. वड्या अजिंक काम रस्सा होईपर्यंत. रस्स्यासोबत खूप छान लागतं. मी आता हे चांगलं परतून घेते. मला वड्या संपून आलो. काय आता बोलू ह्या माणसाला, दाखवण्यापुरतं तरी ताट राहील ना. हो, राहत. व्हिडिओ एंड नाही केलाय ना अजून, म्हणून त्या सारणामध्ये आपण ऑलरेडी मसाले टाकले होते
पण आता रस्सा आपण थोडा म्हणजे जास्त बनवणार आहोत, तर त्यामध्ये तिखटपणा मसाले कमी नको पडायला, म्हणून मी आता मसाले टाकणार आहे जे आपण रेग्युलरली रस्स्याला टाकतो. तर थोडंसं हळद टाकते, एक चमचा तिखट म्हणजे जो माझा चमचा आहे छोटा, आणि गरम मसाला मी थोडाच टाकणार आहे कारण उगाच जास्त तिखट नको व्हायला, आणि धना पोळ. गरम मसाला थोडासा, वड्यात खाण्याचं काम चाललं. हा माणूस आहे ना, काय सांगू आता, समोरून चार पाच कॅमेरे असते ना, तर दिसलं असतं कसा खदड असं खदड माणूस माझ्या बाजूला उभा आहे. म्हणजे इकडे डिश पूर्ण होऊ नाही हो, आपलं खायचं काम चालू, खायचं काम तर चालूच असतं आपलं. आणि हे तर सोडून स्वतः तर खातोच आहे, पण मी इथे शूट करते माझ्या तोंडात येऊन कोंबायचं काम चाललंय. मला बोलता येत नाही बाबा, असं थोडं प्रोफेशनल शेफ सारखं मला बोललं पाहिजे ना, तोंडावर मस्त म्हणते असं कसं वाटेल ते, कसं वाटत ते. तर आता आपण मसाले टाकलेत, मी याच्यात पाणी टाकते. माझा गुज्जू फ्रेंड स्पेशली सांगितलंय की तुम्ही जे मास वडी बनवता जरा मला रेसिपी दाखवा करून. निखिल पटेल हा रस्सा एकदम पातळ असतो. हा माझी पण फ्रेंड आहे, तिला पण पाहिजे होती याची रेसिपी, कारण ते कसं कुठे कुठे असं टेस्ट करतात खातात, मग त्यांना एकदम असं. मी खाता खाता आता सगळं वड्या संपवल्या, हे आता बघू रस्सा पण कसा बनतोय. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, खूप छान झालंय मासवड्या, सगळं प्रिपरेशन खूप छान झालंय. मला असं ना मला राहतच नाही वड्या सगळं, मला काय बोलू आता. आणि रस्सा हा जास्त घट्ट नाही ठेवायचा, असा फेज झाला पाहिजे एकदम पाणीदार, म्हणून मी पाणी जास्त टाकले. आणि याला मस्त आता उकळ आली पाहिजे, स्लो गॅसवरती मस्त उकळ आणि तरी येईपर्यंत उकळून घ्यायचं. त्यात मी टाकते आता मीठ चवीअनुसार, मसाल्यात मीठ आहे म्हणून फक्त जेवढं आपण पाणी टाकलं आहे तेवढ्यापुरतं मीठ मी टाकलेलं आहे. आता याला आपण स्लो गॅसवर मस्त तरीदार उकळ आणूया, उकळून घेऊया. तरी ह्या उकळ्या रेडी आहेत, एवढ्याच राहिल्यात, बाकीच्या माझ्या पोटात गेलेत. काय आता करू मी, कसं राहू या माणसासोबत, दिसतंय ना किती माझं हे आहे. हा ठीक आहे ना, आता किती माझा त्रास आहे मला दिसतंय, असं तसं माझ्या पोटातच जाणार आहे ना. पहिले गेले काय नंतर गेले काय. वा आपली चपाती पण रेडी होते, आणि इथे रस्स्याला मस्त उकळ येते. आता रस्सा आपला झालेला आहे, मी याच्यात कोथिंबीर टाकते आणि याचा गॅस आपण आता बंद करून टाकूया. तर आपला मासवड्या रेडी आहेत, मासवड्याचा रस्सा सुद्धा रेडी आहे, मस्त तर्रीदार रस्ता आहे. रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करा. एकदम आपली पारंपरिक रेसिपी आहे, ते वड्या बनवणं सुद्धा मी जे पारंपरिक पद्धतीने करतात तशाच वड्या बनवल्या आहे एकदम गरमागरम. तर तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा कॉमेंटमध्ये. तर हे सगळं रेडी झालंय, रस्सा रेडी आहे, मासवडी रेडी आहे. ताट बनवलं का? हो. कुठे? इकडे. ओ वाव, काय दिसतं यार किती छान. हो पण हे खायचं कसं ते तरी सांग यार. अच्छा, खायचं कसं? हो ते पण एक प्रोसिजर आहे. पहिले तर चपाती घ्यायची, किंवा तुम्ही भाकरी सोबत पण खाऊ शकता. ही मी कोथिंबीरीची चपाती केली आहे, म्हणजे त्यात कोथिंबीर आहे. आणि असा एक तुकडा ह्याचा घ्यायचा वडीचा, थोडा ह्याच्यात घासामध्ये, आणि तो ह्याच्यात डिप करायचा. आणि अरे मला अरे अप्रतिम. आणि ह्यामध्ये तुम्ही लिंबू पण टाकू शकता अजून टेस्टसाठी. खूप मस्त झालेलं आहे, अगदी एकदम जसं गावाकडे होतं तसं. असं खायचं, घास बघा, घास बघा तुम्ही. अरे जंगली घास आपला येतात ना तसं. तर तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, आणि आम्ही फेसबुकवर सुद्धा आहोत, आमचा फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामवर आमचा अकाउंट आहे, ते सुद्धा फॉलो करा. आमचं सगळीकडे सेम नाव आहे, आम्ही _खतडे. ओके, बाय.